नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉइंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे 4 टप्पे पार पडले, शेवटचा टप्पा आता बाकी आहे आणि एव्हाना महाराष्ट्रातला बराचसा भाग कव्हर झाला आहे, मुंबई वगळता. निवडणुकांचे 5ही टप्पे पूर्ण होण्याआधीच आता दोन्ही बाजूंकडनं आकड्यांची दावेदारी केली जाते. नक्की कुणाला किती जागा मिळतील फार काळ शिल्लक नाही, पण तरीसुद्धा निवडणुका संपल्यानंतर या सगळ्यांचं एकदा वेगळं विश्लेषण होईल. पण या निवडणुका कशा झाल्या, या निवडणुकांमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी खरं तर यावेळेस बघायला मिळाल्या. अनेक जणांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंतच्या निवडणुकांच्या इतिहासातली, विशेषतः महाराष्ट्रातली, ही अत्यंत वेगळी अशी निवडणूक आहे. का आहे ही वेगळी निवडणूक हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्या इतक्या साऱ्या निवडणुका ज्यांनी बघितल्या आहे त्यांच्याशीच बोलणं खरं तर महत्त्वाचं ठरेल. म्हणून आज टू द पॉईंटमध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब. पवार साहेब नमस्कार. मी जसं म्हटलं की ही निवडणूक खूप अनेक जणांचा असा काय, असे काही जुने पत्रकार आणि संपादक आहे सांगतात की ही निवडणूक खूप वेगळी वाटते ग्राउंडवरती. तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या आहेत, तुम्हालाही असंच वाटतं की ही निवडणूक वेगळी आहे आणि असे असल्यास का? तसं फार काही वेगळेपणा या निवडणुकीचं मला जाणवलं नाही, पण वेगळेपणा एक सांगावं लागेल की आत्तापर्यंतच्या निवडणुका मी बघितल्या. अगदी मी कॉलेजमध्ये शिकत असताना जवाहरलाल नेहरू ॲड्रेस करतात पुण्यामध्ये, ती सभा मी पाहिली. नंतरच्या काळात जे जे प्रधानमंत्री होऊन गेले त्या सगळ्यांच्या सभा पाहिलेल्या आहेत. फरक हे कसं आहे की देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात निवडून केले यायचे, एका दिवशी मुंबई सभा किंवा एका दिवशी पुणे किंवा नागपूरला सभा, याच्याशिवाय त्यांच्या ज्या सभा कधी होतच. यावेळीच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की देशाचे प्रधानमंत्री ते इतक्या वेळा महाराष्ट्रात येऊन गेले, इतक्या ठिकाणी येऊन गेले आणि साधारणतः आत्तापर्यंत जे प्रधानमंत्र्यांची भाषणं आम्ही ऐकली, ते इंदिरा गांधी असोत, जवाहरलाल नेहरू असोत, राजीव गांधी असोत किंवा नरसिंहराव असोत किंवा अटल बिहारी वाजपेयी असोत, सवन त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची मांडणी ही एक आपण काय केलं, नंतर दोन आपण काय करू इच्छितो आणि एकंदर सवन देशाचा उद्याच्या विकासाच्या संबंधीचा नकाशा ते फक्त सण मांडायचा प्रयत्न करत असत आणि आपण एकत्र राहूया या प्रकारचं चित्र हे लोकांचं समोर ठेवण्याची खबरदारी घेत असत. ही पहिली निवडणूक मी अशी बघतो की जे प्रधानमंत्री गावोगाव जात आहेत पण त्याशिवाय त्यांनी व्यक्तिगत हल्ले हे विरोधकांच्या अधिक केल्याच्या संबंधीचं चित्र दिसतं. उद्या सवन त्यांच्या भाषणात 40, 30, 25 काय मिनिटाचं असेल त्याच्यामध्ये उद्या भारताचं चित्र आम्ही कसं उभारणार आहोत किंवा आणखीन काय काय ज्या कमतरता आहेत त्यातनं मार्ग कसे काढणार आहोत आणि सामाजिक असे ऐक्य हे मजबूत कसं राहील याबद्दलची जी खबरदारी त्यांच्या विचार मांडणीतून यायला होती, या ही पहिली निवडणूक आहेत की त्या अँगल या निवडणुकीकडे बघितल्याच गेलेला नाही. विशेषतः दोन लोकांसाठी, एक देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री, या सगळ्यांच्या निवडणुकीचा तोल, भाषणाचा तोल हा विरोधकांच्यावर हल्ले करतात. म्हणजे असा प्रश्न असा आहे की 10 वर्ष सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे आणि त्यांनी आम्हा लोकांना प्रश्न विचारायचे की तुम्ही काय केलं 10 वर्ष, हे म्हणजे हास्यास्पद आहे. हा फरक यावेळी दिसतो. पंतप्रधान मुंबईतही रोड शो करणार आहेत, तुमच्या मुंबईतून उद्या रोड शो करणार आहेत पंतप्रधान कसे ना, म्हणजे माझ्या वाचण्याचा ते रोड शो आहे. आणखी एखाद्याशी सभा घेणार आहेत, तुमचे शिवाजी पार्कवर त्यांची एक जाहीर सभा आहे असं 17 तारखेला असं आजच माझ्या वाचण्यात आलं. म्हणजे आत्तापर्यंत ते नागपूरच्या जवळ रामटेकला येऊन गेले, अमरावतीला येऊन गेले, त्याच्यानंतर मला तर अकोल्याच्या आसपास कुठे येऊन गेले, नांदेडला येऊन गेले, परभणीला येऊन गेले, त्याच्यानंतर औरंगाबादला येऊन गेले, सोलापूरला माळशिरसला येऊन गेले, कराडला येऊन गेले,
पुण्यामध्ये येऊन गेले. एक प्रधानमंत्री इतक्या ठिकाणी जातात हा एक नवीन फायंड आहे. आणि कदाचित इतक्या ठिकाणी जाऊन मांडणी तीच आहे याचा अर्थ आत्मविश्वास कुठे धरला आहे का काय अशी संख्येला मोठी जागा त्यांच्या या सगळ्या एकंदर कार्यक्रमाच्या आखणीमध्ये. आणखीन एक गोष्ट मी बघितली, आता उदाहरणार्थ तामिळनाडू, तामिळनाडूमध्ये एकंदर लोकसभेच्या जागा 40 आहेत. तामिळनाडूची निवडणूक एक दिवसात आहे, महाराष्ट्रात 48 आहेत. तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये. याचा अर्थ सगळं असं दिसतं की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईम टेबल आहे ते टाईम टेबल आखलेलं दिसते. तुमचा हा आरोप आहे की ही तुमची तुमचा की निवडणूक आयोगा, कारण तुम्ही हा गंभीर आरोप करताय. निवडणूक आयोग एक आपण म्हणतो स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नसावेत. मला एका गोष्टीचं उत्तर सांगायचं की तामिळनाडूमध्ये एका दिवसात जर निवडणूक होऊ शकते तर इथं काय फास्ट अफेअर होऊ शकते. त्याचं कारण सरळ आहे की मोदींना ठिकठिकाणी जायला सुविधा हवी हेच त्याच्यामागचं सूत्र आहे. महाराष्ट्राकडे तुम्ही म्हटलं की विभागाची सगळ्या सभांची ठिकाणं सांगितलीत, खरं तर इतक्या इतक्या ठिकाणी सभा घेतात. महाराष्ट्रावरती विशेष लक्ष असण्याचं कारण काय, म्हणजे उत्तर प्रदेश खालोखाल सगळ्यात जास्त जागा आहे हे एक झालं, पण तरीसुद्धा महाराष्ट्रातनं वेगळं राजकीय कारण असं आहे तुम्हाला वाटतं की त्यांचा फोकस महाराष्ट्रावर जास्त आहे? मला असं दिसतं आहे की त्यांना मागच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यात तुम्ही बघा, आता महाराष्ट्रातच उदाहरणार्थ आम्हाला लोकांना फारसा जागा मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, काँग्रेसचा 1, त्याच्यानंतर औरंगाबादची मुस्लिम लीगची 1, अशा 4-6 जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. त्याच वेळेला मध्य प्रदेशमध्ये भाजपला 1 स्वतः सगळ्या जागा, राजस्थानमध्ये सगळ्या जागा, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 1-2 सोडल्या तर जवळपास सगळ्या जागा. हे जे चित्र होतं बहुतेक ते चित्र डिस्टर्ब झालेले आहेत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी बोलतो या राज्यातल्या, त्यांचे असेसमेंट यावेळेला भाजपला सेटबॅक आहे. जिथं वाक्सला 100% 98% जागा मोदींना मिळाल्या तिथं सेटबॅक आहे. आणि त्यामुळे त्यांनी लक्ष अधिक महाराष्ट्रात घातलेलं असावं असं फायदा फेसी दिसतं. पण जागांच्या व्यतिरिक्त, कारण महाराष्ट्रात एक वेगळं पण जसं म्हणू शकतो एक अलायन्स तयार झालं वेगळं, इंडिया आघाडीचे सगळ्यात महत्त्वाचे असणारे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन्ही पक्ष त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे एक फॉर्मिडेबल अलायन्स आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून त्यांचं लक्ष जास्त आहे. अलायन्स आहे त्याच्यावर ही गोष्ट नामंजूर करण्याचा अर्थ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, त्यांच्या संघटनेमध्ये फासाफूस करायला मोदी आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेले आहेत ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि कदाचित त्यामुळं इथं अधिक आपल्याला रिस्पॉन्स होण्याची शक्यता आहे हा समज त्यांचा असायची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही पक्षांच्या फाटाफुटीचा उल्लेख केला, या तुमचाही पक्ष म्हणजे ते महाराष्ट्रात त्यांचा प्रचाराचाही मुद्दा तुम्ही उपस्थित केला. प्रचाराच्या दरम्यान तुम्ही म्हटलात की व्यक्तिगत हल्ले होतात, त्यांचं एक म्हणणं की नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना असं वारंवार उल्लेख पंतप्रधानांच्या बोलण्यात आपल्याला आढळतो. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांची पातळी कुठे गेली? नकली शिवसेना म्हणायचं काय, कारण शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा वर्ग बाजूला गेला समजू शकतो आपण, पण संघटना तीच आहे ना. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो, मला अत्यंत आक्रमकपणाने निवडणुकीमध्ये उतरलेले उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचे शिवसैनिक दिसतात. त्यांनी एक आव्हान स्वीकारलेले आणि हे समज शिवसैनिक जे आहेत ते बाबासाहेबांच्या विचारानं समाजसेवेच्या साठी राजकारणाच्या साठी उतरलेले आहेत. त्यांना नकली म्हणणं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही, पण दुसरा असता तर विमान असतं की हा पुरस्कारपणाचा आरोप आहे. पण तुमच्याही पक्षाबाबत ते म्हणतात की एक नकली राष्ट्रवादी त्याचं कळेल ना उद्याच्या निवडणुकीमध्ये. आणि नकली कशी ही काही मूळ संघटना सोडून दुसरी कोणती येऊन बसले असं आहे?
या दोन्ही ठिकाणी ते नकली असं म्हणतात. नकलीचा अर्थ काही कारणच आहे. तुम्ही म्हणतात हे व्यक्तिगत हल्ले इथे होतात. व्यक्तिगत हल्ल्यांमध्ये एकीकडे होत असताना दुसरीकडे नुकतंच पंतप्रधानांनी असंही म्हटलं की तुमचं तर तुम्ही त्यांच्यासोबत येत असाल तर स्वागत आहे, तुम्ही त्यांच्यासोबत यावं. एक प्रकारचं त्यांनी आव्हान केलं असं म्हणू शकतो की तुमच्याकडे आपण जसं इंग्रजीमध्ये ऑलिव्ह ब्रँच म्हणतो की तशी टाळी वाजवण्यासाठी हात पुढे केला असं तुम्ही बघता. असं की लोकांच्या कन्फ्युजन तयार करण्याच्यासाठी ते केले. त्यांना हे माहिती की आम्ही जर कुणी येणार असू नये, मोदींसह जायचं. ज्या मोदींच्या संबंधीची जनमानसामध्ये एक आज वेगळी भावना आहे त्यांच्यावर जायचं. काय म्हणून जायचं त्यांच्यावर? पण याच्यापूर्वी जेव्हा मधल्या काळात म्हणजे स्वतः तुमच्या पक्षाचे कडे नेते असणारे आणि तुमच्या घरातले सदस्य असणारे अजित पवार म्हणतात की याच्यापूर्वी वारंवार चर्चा त्यांच्याशी झाली होती मोदींची. चर्चा असं ही गोष्ट खरी आहे की आमच्याचे काही लोक पहिल्यापासून त्यांच्याबरोबर जावं असा म्हणणारा एक मोठा वर्ग होता. त्याच्यामध्ये त्यांनी काही फसतावायचं असं सांगितलं. त्याचे काय फसतावायचं समजून तुम्ही एक आमचा क्युरियॉसिटी काय म्हणतात ते तर दुसरी बाजू समजून घ्या. त्यासाठी काही बोलणं झालं असेल राजकारणामध्ये चर्चाही होत असते. चर्चा चालणं योग्य नाही. आम्ही पार्लमेंटमध्ये ज्यावेळी बसतो हाऊस काउस संपल्यावर पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये अनेक पक्षाचे लोक आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो, सूचना येतात. असं का करत नाही, तसं केलं तर काय हे लोक मान्य नाही करत असतात. याचा अर्थ तुम्ही सुसंवादच ठेवायचं नाही, ही गोष्ट करणे. पण सुसंवाद याचा अर्थ पक्षात जाऊन बसणं सगळं सोडून हे नव्हे. पण मग या सगळ्या प्रकारामध्ये असं झालं की वारंवार चर्चा सुरू असताना तुमच्या त्या चर्चामुळे अजित पवार म्हणतायत किंवा अजून भाजपकडनं असा आरोप केला होता की अजित पवारांना विलन कुठेतरी ठरवलं गेलं. तुम्ही चर्चा करत होता एका बाजूला पण विलन असतो चर्चा करत. हे लोक चर्चा करत होते आणि त्या चर्चेचा निष्कर्ष मला सांगत होते, ही गोष्ट खरी आहे. पण अशा काही चर्चा आहेत, अशा काही मीटिंग आहेत. एक नेते आहेत बीडमधले धनंजय मुंडे, त्यांचं म्हणणं की अशा बैठका झाल्या, त्यांच्याकडे तर व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्यांचं. दाखवा ना व्हिडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आणि निर्णय काय निर्णय जे म्हणतात ते गेलेले आहेत आणि जे नाही म्हणतात ते आहेत तिथेच आहेत. अंतिम निर्णय काय हे ज्या ज्या लोकांना इंडियन सत्संगृष्टीचं संकट होतं त्या सगळ्यांची भूमिका वेगळी होतं स्वस्त झाले. म्हणजे ते त्यांनी लपूनही ठेवलं नाही. एक त्यांचे सहकारी कोल्हापूरचे त्यांच्या कुटुंबातल्या एका भगिनीने या चौकशीच्या यातना सहन होत नाही म्हणून जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला पण ही चौकशी थांबा. पण मग तेव्हा तुमच्याशी जेव्हा बोलत होते सहकारी तुम्हाला कल्पना येत होती की यांच्या आता मनात त्यांच्या चौकशांचा ससेल आहे ना? सर आहे ना? पण ते तुमच्याशी कधी बोलत होते की बाबा आमच्या माझ्याशी राहिलं ते मला हे करा तुम्ही करा आम्ही अडचणीत आहोत. मला दुसऱ्या एका सहकार्याने सांगितलं त्यांचं मुंबईत घर आहे, अतिशय आलिशान घर आहे. त्यांनी सांगितलं माझ्या घराची इजिन याचं ऑफिस टाकायची तयारी टाकली आणि ऑफिस टाकलं तिथं माझ्या घरात इजी सी लिहिली काहीतरी करा याचं मार्ग करा चला. हे प्रफुल्ल पटेलांबद्दल बोलता कारण ईडीचं ऑफिस त्यांचं तुमचे एके काळी अत्यंत जवळचे सहकारी होते. असंच ईडी हे काही त्यांचे सहकारी असल्याचं काही असं सुटका करत नाही. तुमच्या घराचाच शोध शिरला जरूरखोध शिरला तर तुमच्या जवळचे कोण आहे त्याचा शोधाशोध करून घेतो. तुमचा मधल्या काळातला हा सगळा अनुभव बघता तुम्ही प्रचारात हा मुद्दा आणलेला आहे की दबावाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरेंकडून तोच मुद्दा आहे, याच्यावरनं सिंपथी आहे दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या दोन गोष्टींचा. एकतर पक्ष टिकवण्यासाठी त्यांनी केलेली तुमची तुमची जी मेहनत आहे, तुम्ही या वयात फिरता तर तुम्हाला या वयात म्हटलं आवडत नाही खरं तर, पण तुम्हाला आताही हा सगळा प्रचारासाठी तुम्ही फिरताय, उद्धव ठाकरे फिरतायत, सहानुभूती आहे असं म्हणताय. सहानुभूतीवरच इलेक्शन उद्धव ठाकरे आणि शरद पवार फिरवतात. सहानुभूती मला समर्थन असं असतं. समर्थन आणि सहानुभूती याच्यात फरक आहे. आता मी काय बघतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यंगर जनरेशन जी आहे ती कन्सॉलिडेट होती. ती उद्धव ठाकरेंच्या भोवती होते, माझ्या भोवती होते, आम्हाला लोकांची सहकारी जी आहेत
मग कुणी आमचे जयंत फातील असतील किंवा अमन कोहली असतील, या सगळ्यांच्या सभांना जो प्रतिसाद मिळतो त्याच्यात प्रामुख्यानं तरुण वर्गाचा वर्ग मोठा असतो आणि दुसऱ्या बाजू सिनियर जनरेशन जे वयस्कर घटक आहेत त्यांचीही सुद्धा भूमिका आम्हाला लोकांना अनुकूल आहे. हा फरक दिसतो या निवडणुकीत नेहमीच्या पेक्षा तरुणांची संख्या प्रचंड दिसते, ही गोष्ट खरी आहे. पण मग शरद पवार 1980 सुद्धा असेच फिरत होते, आम्ही असं जे वाचतो की त्या काळी शरद पवार पूर्ण महाराष्ट्रात भिंगरी लावून फिरत होते. काहीतरी आम्ही एकदा वाचलं होतं की व्हाईट कॅनव्हास शूज घालून तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता, पायी तुम्ही यात्रा तेव्हा खूप काढल्या होत्या. तेव्हा फिरताना आज फिरताना तेव्हा तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा, आज वेगळा आहे, पण तेच शरद पवार फिरतात, काय फरक आहे या दोन? तेव्हासुद्धा अशी भूमिका सर्वांचा पक्ष बांधणी होती. आता पक्ष बांधणी आहे पण त्याच्यापेक्षा आम्हाला एक मोठं संसदीय लोकशाही पद्धतीवर आव्हान असतं. मोदी हे फादरांची जेवाकसव्याचं आव्हान आहे आणि ते ज्या पद्धतीने राहतात, ज्या पद्धतीनं पक्ष फराफुलीला जिरेखी इंजिरेखी मदत करतात, त्यामुळे त्यांचं संरक्ष देशाची बांधणी उभारणी देशा समस्या फसणं या गोष्टीला त्यांचं प्राधान्य नाही. त्यांचं प्राधान्य आहे की त्यांच्या विचाराशी सहमत जे होत नसतील त्यांना त्यांची त्या संघटनेची मदत कशी करता येईल, त्यांच्या लोकांच्या फाटाफूट कशी करता येईल, करत न करत काही लोकांच्या हे वेगवेगळ्या कारवाया कशा करता येतील. आज जी असा तुमच्या केजरीवालसारख्याची स्थिती आहे की ज्याचं दिल्लीमध्ये काम चांगलं आहे असं दिल्लीत सगळे लोक बोलतात. 2-3 निवडणुका त्यांनी जिंकल्या, आज त्याचं शिक्षण खात्याचं त्याचं जे काम आहे ते बघायला अन्य देशातले लोक येतात. आरोग्याच्या सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत त्या बघण्याच्यासाठी अनेक ठिकाणचे लोक येतात. आज त्या व्यक्तीला एखाद दुसऱ्या पॉलिसी याच्यात मजबूत असू शकतात, पण पॉलिसी ठरवली त्याच्यावरनं तुम्ही तुरुंगात टाकता. राज्याच्या मुख्यमंत्र्याला किंवा झारखंडसारखं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे, आदिवासींचे केंद्र सरकारच्या धोरणाच्या संबंधी काही टीका टिप्पणी त्यांनी केली तर तुरुंगामध्ये टाकतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोकांना तुरुंगामध्ये या पद्धतीने टाकतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ नेहमीची जी लोकशाहीची चौकट आहे ती सोडून मोदी आणि त्यांचे सरकारी वेगळ्या रस्त्याला जात आहेत आणि ही माझ्या मते संसदीय लोकशाहीला एक संकटाचे चिन्ह दिसतात. केजरीवालांचा तुम्ही उल्लेख केला, केजरीवाल आत्ताच जेव्हा त्यांना बेल मिळाला त्यांनी दोन महत्त्वाची वक्तव्य केली, एक तर राष्ट्रीय पातळीवरती एक आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल. त्यांचं म्हणणं आहे की या निवडणुकानंतर जर हे पुन्हा सत्तेत आले तर कदाचित पुढचा नंबर हा अनेक नेत्यांना अटक होऊ शकते, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा असतील किंवा अनेक नेता नाही. तुम्हाला असंच वाटतं? तुम्ही असू शकतं, असू शकतं अनेकांच्या बाबतीत हे करू शकतात. त्याचं कारण व्यंजकची राजकारण ही एक परिस्थिती अलीकडच्या काळात बघायला मिळती. मी अनेक मुख्यमंत्री अगदी अटल बिहारी वाजपेयी विरोधी होते आमच्या, त्याच्या वाज नाही पण त्यांचा अप्रोच वेगळा होता. अगदी एक साधे उदाहरण सांगतो की अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री ज्यावेळी होते त्यावेळी विरोधी पक्ष नेता होता. काही गोष्टी अशा असतात सेंटरमध्ये की काही निर्णय हे अपोजिशनचा नेता प्रधानमंत्री गृहमंत्री वगैरे एकत्र बसून घ्यायचा असतो, काही निवडणुका सुद्धा अशा असतात. मला असं होतं की एक निवडणूक करायची होती, ती निवडणूक करण्याची जी कमिटीचं कॉम्पोजिशन त्या कॉम्पोजिशनमध्ये विरोधी पक्ष नेता होता, गृहमंत्री होता, फायनान्स मिनिस्टर होते, प्राईम मिनिस्टर होते. आमची मीटिंग त्यांनी बोलवली, त्याच्यामध्ये अडवाणींनी एक नाव सुचवलं, मी दुसरं नाव सुचवलं, त्यांचं भगवत होतं. पण एकंदर जी नावं दोघांच्या कडे आली त्याचं सवन बाहेर जाता बघितल्याच्यानंतर अडवाणींचा आग्रह होता त्यांच्या नावात, पण वाजपेयींनी सांगितलं की अडवाणीजी अपोजिशनचे नेता जरी असे तर वेळीच त्यांची केस चांग दिसते.
आणि आपण लेडीज सगळं बाजूला ठेवणं योग्य नाही. त्यांनी माझा प्रस्ताव ॲक्सेप्ट केला. मुलींच्या अवघ्या आयुष्यात असं त्यांच्याकडनं होणार नाही, हा फरक आहे. पण ह्या सगळ्यात तुम्ही वेंडेटा पॉलिटिक्सचा आता उल्लेख केला. महाराष्ट्रातही आपण बघितलं म्हणजे का तुम्ही उल्लेख केला की अनेक नेत्यांना अटक झाली. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे काही नेते होते, आता त्यांचं उद्धव ठाकरेंचं त्यांनी त्याच्यात नाव घेतलं. तर तुम्ही परत मगाशी हा फरक सांगितला की वाजपेयींच्या काळातल्या नात्याच्या काळातला. तुम्ही बाळासाहेबांची पण शिवसेना बघितली अत्यंत जवळनं, तुमचे फार वेगळे ऋणानुबंध होते. राजकीयदृष्ट्या भले तुमचं मतभिन्नता असेल, आताची शिवसेना आणि बाळासाहेबांची, कारण वारंवार उल्लेख केला जातो ना की बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, तुम्हाला काय फरक जाणवतो? कारण तुम्ही दोन्ही शिवसेना आता जवळनं बघतात. बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, तिथेच काही फरक दिसत नाही. तीच सांगत नाही, या उलट जे गेले ते बाळासाहेबांच्या विचाराशी ही बाळासाहेबांची भूमिका कधी नव्हती या पद्धतीची. राज ठाकरेंनी एक सभेत उल्लेख केला, पुण्यातही केला आणि ठाण्यातही त्यांनी सभेत उल्लेख केला की हे पक्ष पुढापुढीचं जे आता वारंवार उल्लेख केला जातो आहे, याची सुरुवात मुळात तुमच्या काळात झाली होती. मग त्यांचं म्हणणं की छगन भुजबळ असतील, नंतर त्यांनी एक दोन उदाहरणं दिली की नारायण राणेंना काँग्रेसने फोडलं, छगन भुजबळांना तुम्ही फोडलं, अशी त्यांनी फोडलं नाही. छगन भुजबळांनी एक भूमिका घेतली, त्याच्याबद्दल त्यांच्यावर शिवसेना ॲक्शन घेण्याच्या मनस्थिती म्हणून त्यांनी तो पक्ष सोडला. आणि पक्ष सोडल्याच्यानंतर आम्हाबरोबर काम करण्याची तयारी दाखवली आणि त्यांना त्याचं स्वागत केलंही वस्तूची एक. आणि त्यांनी ही जी भूमिका घेतली त्याच्यासाठीच त्यांना व्यक्तिगत चिंता वाटत होती, तर त्यावेळी त्यांना एक आधार द्यायचं काम आम्ही केलं. आम्ही पक्ष फोडला नाही, पक्ष होता तिथंच होता त्यांचा. आणि त्याच्यानंतर त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या जागाही चांगल्या निवडून आल्या. नंतर नारायण राणेंचं उदाहरण दिलं की काँग्रेस, नारायण राणे काँग्रेससोबत गेले, अशी वेगवेगळी त्यांनी उदाहरणं दिली राज ठाकरेंचं. असं आहे की असं नारायण राणेच्यासाठी शिवसेनेने काय केलं नाही, त्यांना हे मुंबईची काही बी एस सी का काय कुठे करायची, तिथं अनेक वर्ष त्यांच्या संधी एवढंच नाही, त्यांनी मुख्यमंत्री केलं. म्हणजे दुसरीच्या नंतर मुख्यमंत्री कोणाला केलं? नारायण राणेला केलं. कुणी केलं? बाळासाहेबांनी केलं. ज्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याच्या फळ एखादा नेता मजबूतीनं मागवत राहतो, अपेक्षा असते लोकांची की कमीत कमी कन्सिस्टन्सी पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, संघटनिष्ठा असायला पाहिजे. हे सगळं असताना त्यांनी दुसरी भूमिका जी घेतली ती तिथवरच योग्य होती. पण मग त्यांचं म्हणणं होतं की बेसिक उद्देश की फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेलं नाही आहे. फोडाफोडीचं ते फोडले नाही, राणे बाजूला गेले. अच्छा, राणेला फदा बसायचं काम बाळासाहेबांनी केलं आहे. इकडे बाळासाहेबांनी म्हणजे राणेला फोडलं ते उद्धव तर त्याला नव्हते, पण त्यांनी फोडलं असं चित्र नव्हतं. काही लोक जे सांगतात फोडाफोडी, ही फोडाफोडी नव्हे. आणि जे सांगतात ते त्या संघटनेत आज आहेत का, की ज्या संघटनेत त्यांचा जन्म झाला सार्वजनिक जीवनामध्ये? पण त्यांचा तुमच्यावरती एकेकाळी तुमची मुलाखत त्याच राज ठाकरेंनी घेतली होती, तुमच्याबद्दल अत्यंत तुम्हाला पैलवान वगैरे असा त्यांनी उल्लेख केला. तर पुण्यात एक त्यांनी पब्लिक मुलाखत घेतली. ते राज ठाकरे आजकाल तुमच्यावर फारच त्यांनी जोरदार टीका सुरू केलेली. लोकशाहीमध्ये टीका करायचा त्यांना अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण मला त्यांच्या सगळ्या धोरणामध्ये कन्सिस्टन्सी दिसत नाही. साधी गोष्ट आहे, निवडणुकीला का नाही गेले सामोर? त्यांची भूमिका मतं मांडायची असते ती एक संधी होती, नाही गेले. हेच मोदींच्या संबंधी ते काय बोललेले असते तुम्हाला माहिती, मला माहिती, सगळ्यांना माहिती. ठीक आहे, त्यांची काही प्रश्न असतील मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्यांनी म्हटलं की जातीवादाचं राजकारण तर ते तुमच्यावरती नेहमी ठपका, मागे बोलले दोन तीन जाऊ बोलले. मला एक उदाहरण सांगा जातीवादाच्या संबंधीचं. माझ्याकडे असा पक्ष फुटला लागतो ना, पक्ष फुटायच्या आधी विधिमंडळाचा माझा नेता कोण होता पाहिजे? छगन भुजबळ. राज्य विधान परिषदेत कोण होता? म्हणजे किती नावं सांगू, हे काही जातीवादाची लक्षात आहे. मधुकर पिचड होते तुमचे, मधुकर पिचड होते, अनेक लोक नावं सांगते.
हल्ली एक पद्धत झाली आहे की काही झालं की जातीवादी म्हणायचं. पण मग तुमच्याबद्दल हा म्हणजे हा आरोप करणं अशा करेक्टर नाहीत. मागे अनेकांदा म्हणजे आपण बघतो की जातीय राजकारणाचं खरं एक जातीय समीकरण आपण निवडणुकीतलं म्हणतो, पण या जातीय समीकरणाकडेच तुम्हाला वाटतं की जातीचं राजकारण तुम्ही ते जातीचं समीकरण जुळवून आणण्याचा प्रयत्न, सोशल इंजिनिअरिंग, तुमच्या सोशल इंजिनिअरिंगला जातीयवादाचं रूप दिलं जातं. लोकांना आवडत नाही असं आहे की हे बाकीचे सगळे घटक एकत्र करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांना त्याचा त्याची किंमत द्यावी लागते ते मग आरोप करतात की यांचं जातीय राजकारण आहे. दुसरीकडे आता समजा देशपातळीचं चित्र बघता तुम्ही, आता असेसमेंट तुमचं मग अशी होतं की गेल्या वेळेसची परिस्थिती दिसत नाही. महाराष्ट्रातला तुम्ही एक आकडा सांगितला त्याच्याबद्दल मी शेवटी होतो त्याच्याकडे. देशपातळीवर तुम्हाला वाटतंय चित्र फार वेगळं असेल यावेळेस असं? कारण असंही सांगतात खरं सांगायचं म्हणजे देशपातळी फिरलेलं नाही अजून, उद्या परवापासून जाईल. माझ्या हरियाणावर या भागात सभा आहे, लोकांशी बोलतोय, बोलत नाही असं नाही. आता मला चेंज असं दिसतो, मागच्या निवडणूक घेऊ मध्य भारत आणि उत्तर हिंदुस्थान इथं अपोजिशनला सेटबॅक होता, यावेळेला तो सेटबॅक बसेल असं दिसत आहे. यावेळेला स्वच्छ असं दिसते दिल्ली, केजरीवालचा जो एपिसोड आहे त्यामुळे दिल्लीमध्ये भाजपला जबरदस्त किंमत द्यावी लागेल. पंजाबमध्ये त्यांचे एक दोन जागा जरी आले असंही खूप झालं, तिथं आज अपोजिशनला भयंकर संधी आहे. त्याच्यानंतर राजस्थान आणि हरियाणा या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळेला भाजपला प्रचंड प्रतिसाद होता, यावेळी तिथं पूर्ण वेगळं चित्र दिसते. मागच्या वेळेला 5 वर्षाच्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या 18 जागा होत्या, यावेळेला त्यांच्या 8 जागा आल्या तरी खूप झाल्या. हा चेंज नॉर्दर्न इंडियामध्ये दिसतोय आणि दक्षिणेमध्ये भाजप नाहीच आहे. म्हणजे काही म्हणलं तर केरळमध्ये एकही जागा मिळणार नाही, तामिळनाडूमध्ये एकही जागा त्यांना मिळणार नाही. आज तेलंगणाचा निकाल फरा विधानसभेचा लागला, तिथेही त्यांना 14 सीटबॅक मिळाला. हे आपण हे एकंदर चित्र जर पाहिलं तर मोदींना अनुकूल असं असताना मला दिसत नाही जनमानसामध्ये. आणि त्यामुळेच मोदी महाराष्ट्रात जाऊन व्यक्तिगत हल्ले कर, आणखी कुठं जाऊन कर, दुसरं काही कार्यक्रम त्यांच्यापुढं नाही आहे. पोलरायझेशनचा इश्यू आला की मधल्या काळामध्ये वोट जिहाद किंवा हिंदू मुस्लिम हा मुद्दा प्रामुख्याने येताना दिसतोय दुसऱ्या टप्प्यानंतर. हा मोदी म्हणते, मोदीने प्रधानमंत्री म्हणून एक अत्यंत चुकीचं काम त्यांनी केलं असं माझं मत आहे की त्यांनी जाहीरखानाने सांगितलं की तुमच्या उद्या राजाचं मंगळसूत्र काढून घेतील, सोनं काढून घेतील आणि ज्यांनी मुलं ज्यास घातली त्यांना देतील. याचा अर्थ काय? ज्यांच्या घरात मुलं जास्त आहेत त्यांना देतील, याचा अर्थ काय? हे शोभतं प्रधानमंत्र्यांना सोडा कुणालाही शोभत नाही, काहीतरी स्वच्छ व्हायला पाहिजे. पण याच्यामुळे ध्रुवीकरणाकडे निवडणूक गेली असं नाही असं की त्यांना आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. आता पर्याय फक्त एकच आहे, हा धर्म आणि जात याच्यातून लोकांना कुठं डायव्हर्स करता येईल का या प्रकारचा जाणीवपूर्वक हा प्रयत्न आहे आणि तो देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. तुम्ही देशाभरातलं चित्र सांगितलं, तुम्ही मागे महाराष्ट्रात 35 जागा मिळतील असं तुम्ही 30 ते 35 जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदाज यायचो आत्ताच सांगता येणार नाही, अजून मी हे सांगताना हे सांगितलं, अजून मुंबईची निवडणूक व्हायची, नाशिक वगैरे या साईडची निवडणूक व्हायची, त्यामुळे आत्ताच सांगणं योग्य नाही. कोणी 25 म्हणतं, कोणी 35 म्हणतं, 30 35 तर अनेक लोक सांगतात, कदाचित ते खरं असेल. पण आज मी सांगू शकत नाही, ऑथेंटिक हे माझे स्टेटमेंट आहे. पण जनरली तुमच्या 4 फेऱ्यांमधला त्यात काही महत्त्वाचे मतदारसंघ जिथे तुमचं माढा बारामती वगैरे हे भाग आहे जिथे तुम्ही विशेष लक्ष दिलं होतं या भागांमध्ये, तिकडचा साधारण तुमचा काय अंदाज आहे या सगळ्या भागांमध्ये तुमचं? सगळ्याच भागात मी लक्ष दिले. यावेळी निवडणुकीत मी पहिल्यांदा पाहिलं, कधी नसता एवढा पैसा वाचला. पैशाचं वाचव ही गोष्ट कधी आम्ही अशी ऐकली नव्हती, तक्रारी यायच्या नाही असं नाही. पण
विविध जिल्ह्यामध्ये वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजता बँक उघडली आहे आणि त्या बँकेमध्ये 30-40 लोक आहेत, पैशाचे व्यवहार चालले आहेत. तिथे शेवटी पोलीस ॲक्शन घ्यावी लागली, तर बँकेचा कोण मॅनेजर त्यांना अटक केली गेली हे तिथं कधी ऐकलं होतं. लोकसभांच्या निवडणुकात पैसा वाटप हा मुद्दा खरं तर गेले 3-4 दिवस खूप जास्त याच्याबद्दल चर्चा केली आहे. नगरच्या निवडणुकीच्या वेळेस किंवा बारामतीच्या वेळेस हा मुद्दा या निवडणुकीत हा अँगल कधी महाराष्ट्रात तक्रारी यायच्या नाही असं नाही, पण सरसकट घरोघर जाऊन पैसे वाचतात हे कधी फायदे नव्हतं. किंवा आपल्याकडे असलेले संस्था साखर कारखान्याची त्याचा संपूर्ण कर्मचारी वर्ग पहिल्यांदा घरोघर माहिती कधी करायला आणि नंतर वाचव फार देतात, या तक्रारी कधी आल्या नसतात, ते हल्ली येतात. हा बदल आहे. कशामुळे वाटतं तुम्हाला हा बदल कशामुळे वाटतं तुम्हाला? कारण आत्मविश्वास नाही आहे. अच्छा. सत्ताधाऱ्यांना आत्मविश्वास नाही आहे, त्यामुळे असा हा पैसे वाचवायच्या पर्याय हा मार्ग स्वीकारला आहे. संजय राऊतांनी काल एक आरोप केला मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यांना कुठल्या बॅगचा व्हिडिओ त्यांनी एक टाकला, त्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती घेतली का? मी ते वाचले, तुम्ही म्हणतात ते टीव्ही बघितले, त्यांचे हेलिकॉप्टर उतरताना काय, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. असं की सिरियस असेल त्यांच्याकडे माहिती असेल त्यांची असेल, पण माझ्याकडे माहिती नाही. यंत्रणांच्या गैरवापराचा एक मुद्दा आला काल बारामतीतनं, एक बातमी आमच्या कानावरती आली होती म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या पक्षाच्या काही अधिकृत नेत्यांनी भूमिकाही त्याच्याबद्दल मांडली. CCTV कॅमेराज बंद होते काही तासासाठी स्ट्रॉंग रूममधल्या तिथे. असं वाचलं माझ्या, मी ते तिथली माहिती घेतलेली नाही, पण माझ्या वाचण्यात आलं कानावरी आलं. सर्वांचा यंत्रणेचे संबंधी यावेळी तक्रारी होत्या अनेक ठिकाणी होते. पण तुम्हाला लॅप्सेस हे सिरियस लॅप्सेस वाटतात का अशा प्रकारचे? लॅप्सेस काय डेली वेळेस कुणाच्या सांगून केलं हे शोध घ्यावा लागेल. म्हणजे कुणाच्या ते सांगून ते केलं असा निष्कर्ष निघाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. ऑथेंटिक सांगू शकत नाही. त्याला अशी शक्यता आहे तुम्हाला वाटतं की कोणाच्या सांगण्यावर असा जर निष्कर्ष आला तर मला आश्चर्य वाटणार नाही. मी ठिकठिकाणी बघत होतो या विषया प्रसारात, माझ्याकडे तक्रारी येत होत्या खालच्या लोकांच्या की सत्तेचा गैरवापर भयंकर होतो. एक जमीन जाती भयंकर दिली जाते, दोन आणि पैशाचा वापर फार केला जातो, या 3 तक्रारी कॉमन होत्या. याच्यामागे सरकारची पक्ष किंवा सरकारमध्ये असणाऱ्या 3 पक्ष यांच्या नेत्यांबद्दलच्या काही तक्रारी तुमच्याकडे आल्या? या तक्रारी सरकारमध्ये लोकांच्या विरोधीच होते. सरकारच्या मधल्या त्यांचे विरोधीच होते. यंत्रणांबद्दल काही तक्रार आहे का तुमची? यंत्रणांबद्दल ही तक्रार जी आहे ही तुमची पण तक्रार आहे का? यंत्रणा काल कारण आमच्याकडे काल शिरूरमधनं एक बातमी आली, अमोल कोल्हे तिथे म्हणत होते की अधिकारी तिथे यंत्रणा ह्या पक्षाचं काम केल्यासारख्या तिथं बघत होत्या. हां, मी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, माझ्या वाचण्यात चाललं, मी सिरियली पाहिलं ह्या गोष्टी ऐकायला मिळतात, त्याचा खोलात जावं लागेल. बरं, बरं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरती मोदींच्या भाषणामध्ये वारंवार एक उल्लेख येतो आहे की इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नसेल, 5 वर्षात 5 पंतप्रधान केले जातील, असं त्यांचं एक वारंवार स्टेटमेंट आहे. असं आहे की ते मोदी काय देवेंद्र सांगतात काय हेच काय असतं नाही. 1977 साली निवडणुकीला आपण गेलो त्यावेळेला पक्ष तरी होता का? गांधीजीचं सोडा, तेव्हा जयप्रकाश नारायणांनी अपील केलं एका राजनी जायचं, लोक गेले निवडणुका जिंकल्या, निवडणुका जिंकल्याच्यानंतर पक्षाची स्थापना नंतर झाली आणि त्यानंतर मोरारजीबाईंची निवड झाली. मोरारजीबाईंचं निवडणुकीमध्ये नाव सुद्धा नव्हतं. या देशात लोकांनी एखादा निर्णय लोकशाहीच्या हिस्सासाठी ठरवला तर लोक एकत्र येतात आणि ही उदाहरणं आहेत. त्यामुळे 5 वर्षात 5 असं फोडकस होणं हा कुलीकर जे सांगतात त्यांचे विचारच फोडकस होण्याचे. तर तशी परिस्थिती वाटते 77 सारखी? मला असं वाटतं, असे वाटणार नाही. मला उद्या लोकसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर सगळ्या अपोजिशनच्या लोकांना एकत्र बसून त्यांचा नंबर होत असेल तर बसून निर्णय घ्यावे लागतील.
अशात तुम्हाला कुठला चेहरा वाटतो की ज्याच्याकडे पंतप्रधान पद? व्यक्तिगत कुणाचं सांगू आज अंशर धोक्याचं विशेष आहे. अंशर धोक्यात यांचा पराभव करणं, यांना संधी देणं, याचा अर्थ मी पुन्हा पुन्हा सांगतो की संसदीय लोकशाहीला हा धोका आहे. तुम्हाला वाटेल ही संधी घ्यावीशी तुझा उद्या मी सत्तेच्या राजकारणात मी राहणार नाही. अच्छा, मी पूर्वीच सांगितले. परसब जाता जाता म्हणजे आपण दोन्ही मुद्द्यांवरती बोललो, राष्ट्रीय आणि राज्यातले. एक जी गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली महाराष्ट्रातनं, कदाचित तुमचं ते मत असेल की माहीत नाही, पण एक खूप आम्हाला बारामतीच्या निवडणुकांमध्ये हा तुमच्यासाठी व्यक्तिगत एक आम्हाला वेगळी कटुता दिसत होती, बाहेर कटुता दिसत होती परिवारामध्ये. एक आम्ही पूर्वी फक्त राजकारणातल्या तुमच्या घरातले तुम्ही असाल, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता काही वर्षांपासून रोहित पवार, हीच मंडळी आम्हाला राजकारणात दिसत होती. आता अनेक मंडळी परिवारातली प्रचारात आम्हाला दिसत होती, राजेंद्र पवार असेल, त्यांच्या पत्नी असेल आणि नवीन पिढीतले काही असेल. परिवारासाठी सुद्धा ही एक वेगळीच राजकीय माझ्या कुटुंबाचा प्रश्न आला. मी असेल किंवा अजित पवार असेल किंवा रोहित पवार असेल, आमच्या कुटुंबातले सगळे लोक निवडणुकीच्या कामात मदत करायला बाहेर पडायचे. हे काही नवीन नाही, हे सगळे फक्त माझ्या निवडणुकीमध्ये माझे भाऊ किंवा पुतणे किंवा माझ्या सुना किंवा दरवेळी बाहेर पडतात. आणि ते माझ्यासाठी फरले नाही, आजीच्या निवडणुकीसुद्धा फरले. पण आमची एक पद्धत आहे की आम्ही सगळे एकमेकाला मदत करतो. यावेळी फरक एक झाला की आमच्या कुटुंबाचं दोन उमेदवार झाले, हा फरक आहे, याचा फरक दुसरा काही नाही. पण मग बऱ्याचदा आम्हाला वाकयुद्ध बघायला मिळायचं, एक स्टेटमेंट काउंटर स्टेटमेंट यायची. असं निवडणुकांचं भूमिका मांडली एखादी मी जर त्याला उत्तर दुसऱ्या बाजूने आलं तर त्याच्या मी काही तक्रार करायचं कारण नाही, तो अधिकार आहे. मुलगी सून हाही विषय खूप चर्चेत झाला तुमच्या त्या एका वाक्यात. एकूण सगळ्याच गोष्टीच्या संबंधी. पण आता आता झाले, निवडणुका संपल्या, आता असं मानायचं की आता परत सगळं परिवाराची घडी परत व्यवस्थित बसली असं म्हणू शकतो आपण. असं की राजकीय विचार जर घेतला, राजकीय संघटन आयडियॉलॉजी याच्यामध्ये जे लोक कुटुंबातले भाजप किंवा तत्सम लोकांच्यावर गेले त्यांना आमच्या राजकीय विचारधारेत जागा नाही, ही भूमिका स्वच्छ आहे. कुटुंबामध्ये उद्या कुणाचं घरात लग्न असेल किंवा काय असेल तर त्या गोष्टी वेगळ्या असतात. पण आता त्याच्यानंतर बोलणं आहे परिवारामध्ये. आम्ही प्रचारातच आहोत ना सगळे. ठीक आहे पवार साहेब, खूप खूप धन्यवाद आपण या निमित्ताने जी चोवीस असा वेळ दिला आणि टू द पॉईंट आमच्या कार्यक्रमात. थँक्यू, थँक्यू सो मच.